नमस्कार मित्रांनो, सरकारी गिडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नुकतंच महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांसंदर्भात एक शासन निर्णय किंवा एक जीआर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यामध्ये सरकारने सांगितलेलं आहे की कुठकुठल्या भागात शाळा चालू केल्या जातील, त्याचबरोबर जे आहे कोणकोणत्या वर्गाच्या शाळा चालू केल्या जातील, ही सर्व माहिती जी आहे या शासन निर्णयामध्ये शासनाने नुकतीच जी आहे तर ते प्रसिद्ध केली आहे। तर आज आपण या शासन निर्णयासंदर्भात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करून द्या, त्याचबरोबर त्याच्या बाजूला जो बेल आयकॉन आहे तो सुद्धा दाबून द्या, सो दॅट तुम्हाला अशाच प्रकारच्या दररोज नवनवीन अपडेट्स मिळत जातील। चला तर मित्रांनो, आजच्या शासन निर्णयासंदर्भात सविस्तररित्या जाणून घेऊया। बघा, नुकतंच जे आहे तर ते महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जो आहे तर तो प्रसिद्ध केलेला आहे 5 जुलै 2021। बघा, शैक्षणिक वर्ष 2021-22 राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ज्या आहेत तर त्या नुकत्याच महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आहेत। बघा, तर आता आपण हा जो शासन निर्णय तो आता आपण बघून घेणार आहोत। बघा, इथं तुम्ही बघू शकता परिपत्रक। या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी खाली लिखनाशांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे बघा, जे गाव कोरोनामुक्त असेल तर त्या गावातील ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे तर ते ठराव करेल आणि ठराव केल्यानंतर त्या भागातील 8वी ते 12वीचे वर्ग जे आहेत तर ते सुरू केल्या जातील। म्हणजे जे गाव कोरोनामुक्त असेल आणि त्या गावातील जर ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाने जर असा ठराव पास केला की 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करा तर त्या भागातील 8वी ते 12वीचे वर्ग जे आहेत तर ते सुरू केल्या जातील। बघा, ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीतील असणारे गावातील शाळेतील इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून जो आहे तर तो ठराव करावा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे। उदाहरणार्थ, वर्गांना अदलाबदलीच्या दिवशी किंवा सकाळी दुपारी किंवा ठराविक कोर विषयांसाठी प्राधान्य इत्यादी ह्यासाठी सोबत जोडलेल्या SOPचे पालन करावे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की कोविड संबंध सर्व प्रिकॉशन जे आहेत तर ते काटेकोरपणे पालन करावे। उदाहरण, जर एका बाकावर एकच विद्यार्थी, 2 बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर करणे, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे इत्यादी नियम जे आहेत तर ते शासनाने शाळांसाठी जे आहेत तर ते सांगून दिलेले आहेत। त्याचबरोबर सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी। शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपायांबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना ज्या आहेत तर त्या सोबत जोडलेल्या आहेत। म्हणजे आता ज्या गावातील ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे असं गाव जे कोरोनामुक्त असेल तिथं त्या गावातील ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने जर ठराव पास केला तर त्या गावातील 8वी ते 12वीचे वर्ग जे आहेत तर ते सुरू केले जातील। त्यासंदर्भात शासनाने हा महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तर तो प्रसिद्ध केलेला आहे। त्याचबरोबर शासनाने जे आहेत तर ते मार्गदर्शक सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपायांबाबतच्या मार्गदर्शक सूचना, जसे शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे, त्याचबरोबर जे आहे तर ती शिक्षकांची कोविड-19 बाबत जी आहे तर ती चाचणी केली जावी, बैठक व्यवस्था कशी असेल, जसे वर्गामध्ये एका भागावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी, शारीरिक अंतर जे आहे तर ते ठेवलं त्या नियमानुसार असावं, म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जावं। त्याचबरोबर जे आहे तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच्या अंमलबजावणीकरता 20 चिन्हे खुणा प्रदर्शित करणे फिजिकल डिस्टन्सिंगसाठी, त्याचबरोबर शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील जे आहे तर ते निर्बंध असेल, म्हणजे संमेलन, क्रीडा, परिपाठ कुठल्याही प्रकारे घेतलं जाणार नाही। त्याचबरोबर पालकांनी काय काय दक्षता घेतली पाहिजे, जसे आजारी असल्या किंवा लक्षण असल्या मुलांनी पालकांनी शाळेत पाठवू नये, कुटुंबातील व्यक्तींनी नियमितपणे वाप घेणे व इतर दक्षता घ्यावी। त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं की विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्य यांना कोविड-19 संदर्भातील आव्हाने व त्यावरची भूमिकाबद्दल जे आहे तर ते जागृत केलं जावं। शाळेतील उपस्थितीच्या बाबतच्या धोरणांमध्ये जे आहे तर ते सुधारणा केली जावी, म्हणजे पूर्ण उपस्थितीची पारितोषिकी जी आहे तर ते बंद करण्यात यावी, टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात यावे आणि काही सकाळी किंवा दुपारी अशा ज्या आहेत तर त्या बॅचेस पाळल्या जाव्या, असं सर्व मार्गदर्शक सूचना ज्या आहेत तर ते शासनाने जाहीर केलेल्या आहेत। त्याचबरोबर परिशिष्ट बमध्ये सुद्धा जे आहेत तर त्यांनी सर्व मार्गदर्शक सूचना ज्या आहेत तर त्या सरकारने नुकत्याच जे आहेत तर त्या जाहीर केलेल्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे नुकताच महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये सरकारने सांगितलेलं आहे की ज्या भागातील म्हणजे जे गाव कोरोनामुक्त असेल आणि त्या गावातील ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी असा ठराव पास केला की 8वी ते 12वीचे वर्ग जे आहेत तर ते सुरू केले जावे तर त्या गावातील 8वी ते 12वीचे वर्ग जे आहेत तर ते सुरू केले जातील। तर तुम्हाला ही अपडेट कशाप्रकारे वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच। थँक्यू। जय हिंद। जय महाराष्ट्र।